हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे खूप छान असाल आणि थंडी छान अशी एन्जॉय करत असाल तर तुम्ही बघू शकता मी इथे आज एक स्ट्रेटनिंग क्रीम तुमच्याबरोबर शेअर करत आहे ज्या स्ट्रेटनिंग क्रीममुळे तुमचे केस फक्त सरळ स्ट्रेटच होणार नाहीत तर एवढी सुंदर शाईन तुम्हाला मिळणार आहे आणि लॉट्स ऑफ प्रोटीन तुमच्या केसांना तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात तर कशा पद्धतीने मी हे रिझल्ट अचीव्ह केलेले आहेत ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता केसांमध्ये किती छान असा ग्लॉस आलेला आहे आणि सुंदर असे हायड्रेटिंग देखील दिसत आहेत आत्ताच्या जे एनवायरमेंट आहे थंडीमध्ये एवढे छान केस दिसत नाही शक्यतो तुम्हालाही माहिती असेल किती ड्राय ड्राय केस आपले दिसतात आणि अशी शाईन तर अजिबात येत नाही केसांमध्ये तर तीच शाईन तुम्हाला परत मिळवून देण्यासाठी आज मी इथे तुमच्याबरोबर एक छान अशी क्रीम प्रिपेअर करून तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ती क्रीम प्रिपेअर करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनवरती देखील क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्या त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला माहिती तर हवं ना की मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर कशा पद्धतीने मला ही शाईन मी अचीव केलेली आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असे सुंदर शाईनी केस मिळवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप केलं तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स काही कळतील काही कळणार नाहीत त्यामुळे विश्वास ठेवा आणि व्यवस्थित असं बघून जसं मी करत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही ही क्रीम प्रिपेअर करा तर मी ते पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुमच्या केसांच्या अकॉर्डिंग लेंथनुसार तुम्ही ते पाणी ठेवायचं आहे मी दोन ग्लास पाणी ते गरम केलेलं आहे आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये फ्लॅक्स सीड्स घातलेले आहे तर फ्लॅक्स सीड तुम्हाला माहितीच आहे याला कुठलीही चव वगैरे नसते पण त्याचं जेल जे आपण अप्लाय करतो केसांवरती तर ते आपल्या केसांना ग्रोथ प्रोव्हाइड करण्यात मदत करते आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाची पीठ जर तुमच्याकडे तांदळाची पीठ नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये डायरेक्टली तांदूळ देखील घालू शकता पण फक्त एवढंच आहे की तांदळाच्या पिठीने जी आपल्याला स्मूथ क्रीम इथे अचीव होणार आहे ती तुम्हाला जेव्हा तुम्ही तांदूळ ह्याच्यामध्ये घालाल त्यावेळेला तेव्हा तशी कन्सिस्टन्सी त्याची येणार नाही क्रीमी तर शक्यतो प्रयत्न करा की तांदळाची पिठी घेण्याचा तांदूळ जर तुमच्याकडे असतील तर ते छान असे मिक्सरला ग्राइंड करून घ्या आणि चाळून ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता ज्याचे की ग्रॅन्युअल्स चाळल्यामुळे काय होईल त्याच्या ग्रॅन्युल्स आपल्या केसांमध्ये अडकणार नाहीत तर तांदूळच आपण इथे का घेत आहोत तांदळामध्ये लॉट्स ऑफ प्रोटीन असतो खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि तुम्हाला माहिती आहे की आपले केस प्रोटीननेच बनलेले आहेत तर प्रोटीनवरती जर प्रोटीनचं आपण एक कवर चढवलं तर ते आपल्या केसांना खूप छान असं प्रोटेक्ट करतं जर तुमच्या केसांमध्ये थंडीमुळे खूप ड्रायनेस आलेली असेल तर ते तुम्हाला हायड्रेटिंगपणा देतं आणि एन एनवायरमेंट जसं की आहे आपल्या आजूबाजूला सध्या थंडीचं तर त्या ह्याने आपल्याला ही क्रीम एकदम बेस्ट आहे आपल्या केसांसाठी ह्याला फक्त स्ट्रेटनिंग क्रीम असं समजू नका तुम्ही ही खूप जास्त आपल्याला केसांसाठी बेनिफिट देणारी आहे जर तुमची डेन्सिटी हिट झालेली असेल तुमचे केस जर खूप पातळ झालेले असतील तर ते दाट करण्यास तुम्हाला इथे हे जे जवस आपण घेतलेलं आहे ते मदत करणार आहे आणि तांदूळ जे आहे ते आपल्या केसांना प्रोटीन मिळवून देण्याचं काम करणार आहे ज्यामुळे तुमच्या केसांमध्ये कुठलेही डॅमेज झालेले असेल तर ते डॅमेज रिपेअर करण्याची ह्या क्रीममध्ये इथे पोटेन्सी आहे तर ह्याला फक्त स्ट्रेटनिंग क्रीम समजण्याचं चूक तुम्ही करूच नका अजिबात तर ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला माहितीच आहे की फ्लॅक्सीट जेल कशा पद्धतीने तयार होतं तरीही मी तुम्हाला सांगते फ्लॅक्सिट जेल तयार झाल्याच्या नंतर ते हातावरती घेऊन आपण स्टिकी झालं आप की नाही एकतारी झालं की नाही हे चेक करून घ्यायचं आहे जिथे आपल्याला वाटेल की हे तयार झालेलं आहे तिथे आपण गॅस बंद करून ह्याला गरम गरमच गाळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर हे बिया त्याच्यामध्ये तशाच राहतील त्यामुळे आपल्याला गरम गरम, गरम गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून घालायचं आहे कॅस्टर ऑइलच का तर कॅस्टर ऑइल हे खूप थिक ऑइल असतं आणि हे सिंगल आपण अप्लाय करू शकत नाही आपल्या केसांवरती त्यामुळे इथे कॅस्टर ऑइल आपण यूज केलेला आहे कॅस्टर ऑइलमुळे काय होतं आपल्या हेअरला जी ग्रोथ होण्यासाठी मदत करणार आहे आपले केस केसांना सॉरी केसांना ग्रोथ होण्यासाठी खूप जास्त मदत करतं कुठलंही ऑइल तुम्ही घ्या फ्रूट बेस किंवा नट बेस तर ते आपल्या केसांसाठी खूप उत्तम असतं फक्त एवढं आपण केअर घ्यायची आहे की आपलं ऑइलिंग प्रॉपर झालेलं पाहिजे जर आपण ऑइलिंग करत नसू आठवड्यातून दोन वेळा तरी आपण किंवा जास्तीत जास्त तीन वेळा ऑइलिंग केलंच पाहिजे जर ऑइलिंग करत नसू तर आपल्या केसांची ग्रोथ ही निश्चितपणे थांबते तर तुम्ही बघू शकता मी माझे आफ्टर बिफोरचे पिक्चर तुम्हाला इथे दाखवाल की किती माझी शॉर्ट लेन्थ होती फक्त शोल्डर लेन्थ होती माझी आणि आता छान अशी शोल्डर लेनच्या भरपूर खाली केस माझे वाढलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता मी लवकरच तुमच्याबरोबर हेअर कटचा देखील एक व्हिडिओ शेअर करणार आहे जो की मी फक्त स्ट्रेट करणार आहे कारण आपल्या केसांमध्ये तीन महिन्याला एक वेळा छान अशा आपल्याला स्प्लिटेन्स होऊ नयेत म्हणून हेअर कट ट्रिमिंग केली पाहिजे तर इथे आपली क्रीम जी गरम आहे पूर्णपणे आपल्याला थंडही होऊ द्यायची नाही आहे आणि पूर्णपणे गरम गरम देखील लावायची नाही अशी की आपल्याला हात घालून ती लावता आली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या क्रीम एवढी आपल्याला कोमट अशी क्रीम ही अप्लाय करायची आहे आणि जसे की मी तुम्हाला दाखवत आहे तशा पद्धतीने सेक्शन वाईज ही क्रीम आपल्याला लावायची आहे जर तुमचे केस खूप जास्त करले असतील तर तुम्ही हे जी क्रीम अप्लाय करत आहात ती अशीच स्ट्रेटच ठेवायची आहेत आपल्याला आणि त्यानंतर अजिबात पूर्ण क्रीम लावून झाल्याच्या नंतर देखील आ, आ, गो असे बांधून ठेवायचे नाही आहेत अशाच पद्धतीने लावून मोकळेच ठेवायचे आहेत तर माझ्या इथे खूप जास्त कर्लीही नाही आहेत आणि खूप जास्त वेवीही नाही आहेत हेअर्स स्ट्रेटच आहेत त्यामुळे मी इथे पूर्ण लावून झाल्याच्या नंतर एक हलकासा बंद बांधून घेणार आहे खूप जास्त टाईट देखील बंद आपल्याला इथे बांधायचं नाहीये हलक्या हलक्या हाताने छान अशी क्रीम स्ट्रेटच लावायची आहे केसांवरती जेणेकरून तुम्हाला स्ट्रेट केस हवे असतील तर ते स्ट्रेट केस इथं आपल्याला मिळणार आहेत अचीव होणार आहेत आणि केसांची ग्रोथ तर निश्चित आहे आणि केसांवरती जी शाईन येणार आहे ती तर वेगळीच आहे अनादर लेवल आहे जेणेकरून तुम्हाला कुठलेही वेगळे ऑफर्ट्स घ्यायची गरज नाही जे आपले प्री कंडिशनर्स असतात जे तुम्ही कंडिशनर मार्केट बेस यूज करता त्या कुठल्याही कंडिशनरची तुम्हाला इथे गरजच भासणार नाही तुम्ही जेव्हा स्वतः यूज कराल तेव्हा तुम्हाला ह्याचे रिझल्ट कळतीलच पण जेव्हा मी इथे यूज करत आहे त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट देखील मी तुमच्याबरोबर सुरुवातीला देखील शेअर केलेलेच आहेत की मला किती अमेझिंग रिझल्ट इथे मिळालेले आहेत आणि हेच रिझल्ट तुम्ही देखील अचीव करू शकता काहीही नाही फक्त दोन वस्तू लागणार आहेत आणि थोडासा तुमचा वेळ लागणार आहे तर जर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन केमिकल बेस्ड ट्रीटमेंट तुम्ही कराल तर खूप जास्त पैसे देखील वाया जातील आणि तुमचा वेळ तर खूप जास्त वाया जातो आणि त्यानंतर जे केसांची वाट लागते जी डॅमेज केसांमध्ये होतात ते तर मी स्वतः बघितलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला कधीही सजेस्ट करणार नाही की तुम्ही केमिकल बेस कुठलेही प्रोडक्ट आपल्या हेअरवरती यूज करा म्हणून जर तुम्ही कुठल्या केमिकलमुळे देखील तुमचे केस जर डॅमेज झालेले असतील तर हे फ्लॅक्सिट जेल जे आहे ते तुम्हाला आ, हे डॅमेज रिपेअर करण्यास खूप जास्त मदत करतं तुम्ही कुठलाही नाही आणि हा हेअर मास्क म्हणा किंवा ही जी स्ट्रेटनिंग क्रीम आपण तयार केलेली आहे ही आठवड्यातून एक वेळा किंवा पंधरा दिवसातून एक वेळा जरी ट्राय केली तरीही तुम्हाला खूप जास्त केसांना डॅमेज जे झालेले असतील ते पूर्णपणे रिकव्हर व्हायला हो मदत होईल आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की के आता केस रिपेअर आपले होत आहेत तर फक्त महिन्यातून एक वेळा जरी तुम्ही हे ट्राय केलं तरीही सफिशियंट आहेत ज्या वेळेला तुमचे खूप जास्त डॅमेज केस आहेत त्यावेळेलाच फक्त आपल्याला हे आठ ते पंधरा दिवसांमधून एकदा रिपीट करायचं आहे जर खूप जास्त डॅमेज नाही आहेत तुमचे केस आणि फक्त तुम्हाला शाईन हवी आहे तर तुम्ही ह्याला पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा ट्राय करू शकता खूप अमेझिंग रिझल्ट ह्याच्या आपल्याला मिळणार आहेत तर अशाच पद्धतीने मी दोन्हीही साईडनी ही क्रीम लावून घेतलेली आहे आणि हलकासा वरती टाय करून घेतलेले आहेत खूप जास्त आपल्याला टाईटली सिक्युअर करायचे नाही आहेत जेणेकरून आपल्याला केस इथे स्ट्रेट हवे आहेत तर अशा पद्धतीने छान असा राऊंड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याला शॉवर कॅप आपण लावून घ्यायची आहे एका तासानंतर आपण केस वॉश करून घेणार आहोत आणि आंघोळीला जाण्याच्या पूर्वी मी ही एक तास अगोदर प्रक्रिया करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एका तासानंतर किती सुंदर इथे रिझल्ट मिळालेले आहेत मी तुमच्या समोरच इथे कोम करत आहे केस ड्राय झाल्याच्या नंतर मी अगोदर कोम केलेला नाही तर मला जी शाईन मिळालेली आहे ती तर त्याने तर मी एवढी खुश झालेली आहे की माझी केस केसांवरतून हात अजिबात काढावा असं वाटत नव्हता पण ठीक आहे तुम्हाला देखील असे सुंदर रिझल्ट मिळतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा की तुम्हाला ह्याचे रिझल्ट कसे वाटले आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका खूप मेहनतीने एवढे छान छान रेमेडीज मी तुमच्याबरोबर बरोबर घेऊ तुमच्यासमोर घेऊन येते तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असे शायनी सुंदर सिल्की हेअर तुम्हालाही अवेलेबल होते